सविनय सादर करत आहोत एक अंकी नाटक अरे संसार संसार अरे संसार. संकल्पना दिग्दर्शक रंगभूषा राजेश तळेकर. हौशी कलाकार संदीप गुराव, विजय गुराव, दिवेश गुराव, सौरभ गुराव, ऋषिकेश गुराव आणि नंदकुमार गुराव. सविनय सादर करत आहोत एक अंकी नाटक अरे संसार संसार. लाईट गवर्नमेंट वाला हवा. त्या दिवशी तर एक भेटली ही ती काय म्हणते माहिती आहे मला आई बापूस नसलेलाच पोरगा. अरे तिच्या मायचं वताडी पडली तिच्या तोंडावर. अरे तुझ्या आईची बाबतात मारला तर चालत हा. तर आता काय या सगळा मी सोडून दिला होता पोरगी मुलगी जमवायचा. पण आता काय पहिला कसा होता एक सुपारी जरी घेऊन गेलो ना तरी पोरगी जमत होती हो. पण आता एक किलोची गुळाची ढेप घेतली ना तरी चिपकत नाही. आमच्या बाजूचा एक पोरगा त्याचं 4 वर्ष झालं लग्न ठरत नाही. तो त्या दिवशी गुटवाळ माझ्या दादावाला म्हणतो अरे त्याच्या माझं लग्न ठरत नाही. म्हणतो मी आता लग्न ठरत नाही उद्या मुंबईत जा परवा लग्न ठरतं की नाही बघ. आता त्या दिवशी एक पोरगी ठरली आता मला त्याला सांगत का नाही आज पोरगी बघायला जायचा आहे. तर पोरगी बाहेर जायचा आहे सकाळी सकाळी कोंबडा आरावला तसा मी सकाळी उठलो सांबरगोंडीवर गेलो गाड्यात बसलो जेवण आंघोळ केली आणि मी इथं आलो. आता काय तुम्हाला एक प्रश्न पडला की हा नक्की पोरगी बघायला जातो आहे की स्वतःच पोरगी ठरवायला जातो. त्याचा काय झाला ती एक नवीन सिरियल आली होती ना तुला पाहते रे त्याच्यामध्ये जरा तिला म्हातारा नवरा केला नव्हता. मला पण थोडा आता जवान झाल्यासारखं वाटतंय. काय आता एक केस पिटलं ना आता पहिला मी बरा दिसायच. हॅलो तरी म्हणतो अजून बायकोचा फोन कसा काय आला जरा भाग कुठे गेला ना की बायकोचा फोन आला. हॅलो हा बोल ना आता चिंदडू नको बायका दिल्या दिवशी घालिया दिसतो जरा का लागली खिदड आहे आले ना. आता पोरगी ठरवा जायचा आहे पण ही दोघा बायको राहिली श्रीरंग तुमची लग्नाय ठरत नाही बघावा दवा उशिरा बघावा दवा उशिरा. लग्न माझ्या करायचं आहे तुमची गडबड कशाला. तुमची गडबड म्हणजे काय तिकडे गेलो गावकरच चेपतील. आता लग्न ठरवाय गेलं तर ह्याला जरा बरा बरा घातलाय जायचं कपडे काय घातले पाहिजे ना. अरे कपडा बरं घातलाय पण या काय किती मी या दोन तीन मला आत्म उपलट आजकालचं वातावरण जरा विचित्र आहे. दुपारी थंडी लागती सकाळी गरम होता रात्री काय ते हवा ती वेगळी. आज काय झाली येते तयारी करते.
प्रायव्हसी आहे काय?
म्हटले जाऊ दे. मुलगी कुठे आहे? अहो मुलगी गेला बिवड्याच्या बाजारात. अय्या नाही, मी फक्त दामवांना आहे. आज कसं काय येणं केला? तुझ्या बाबाने बोलावला म्हणजे मला यावंच लागणार ना. आता त्यांचं काय माझ्याशिवाय हलतय? त्यांच्याच माझ्याशिवाय काय पान हलतय? हो ते तर आहे. हो ते एक वेळेला व्हिडिओ काढणार नाहीत, पण मला बोलावल्याशिवाय राहणार नाही तो. समजलं? तू जा पहिल्या पाहुणे यायची वेळ झाली तर तयार होऊन ये लवकर. होय 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 हो हो. किती वेळ येते? येते येते कुठे? आणि हे काय जागडू मागडू घातलंय? कसली आयसीच्या गोवायची पेन्शन? आणि हा कलर कसला गेलेला पेन्सिलचा? मंकी वॉश? अहो नाही हो. काय बोलायचं? आजकालच्या पोरांचं काही सांगता येत नाही. जा लवकर चेंज करून ये. तू तू जा लवकर. पाहुणे यायची वेळ झाली, फटाफट कपडे करून तयार हो लवकर. काय हल्लीच्या पोराची फॅशन? कोण फाटलेला घालतोय, कोण कलर गेलेला घालतोय, काय तर म्हणजे मंकी वॉश. त्या आयशीच्या भावाचं मंकी वॉश. नमस्कार 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 नमस्कार. आनंदाच्या भरात मी काय? आनंदाच्या भरात काय पण करती? प्रवास कसा झाला तुमचा? प्रवास एकदम बरा. बसायचं आम्ही वैभववाडी आलो. वैभववाडीतून आलो. येताना काही त्रास वगैरे प्रवासात? काय नाही. आम्ही वैभववाडीतून तिरवड्यात आलो. अच्छा, वैभववाडीतून तिरवड्यात आला. काय त्रास नाही झाला ना? काय त्रास कसला? नुसता घरातन निघालो. आधी बस स्टॉप वर गेलो, इकडे बघितलं तर ती बस आली. बस आली मी नुसता चढलो. चढल्या चढल्या 5 मिनिटं झाली आणि त्याच्या ड्रायव्हरांचा ब्रेक केला. माझी कवली उडाली ती डायरेक्ट कंडक्टरच्या अंगावर. आणि ती कवली घ्याया वाकतोय तर 2-4 वकिली. दादानं वकिली? हा वकिली. अरे काय तरी म्हणजे काय? वकिली ती वकिली. आणि तू दुसऱ्याच्या मांडी वकिली म्हणू सांगतो. स्वतःच्या मांडी वकिली तर मी कसं सांगतो? तुम्हाला किती लहान बोलता तिथे? सुखरूप झालाय. अच्छा, सुखरूप झाला ना? वा वा वा. बर काय कशासाठी आला? यांच्यापुरीचा हात मागाय. यांच्यापुरीचा हात मागाय? हो, तुमच्या पुरीचा हात द्या. मला दुखतो इथं पाहिजे. दे कटका एकदाची. काय मी काय म्हणतो? आपण एवढाच देता व्हायला विमल पोट पण द्या. भरल्या पोट झाली. काय बोलताय? काही काय बोलताय म्हणजे काय? तुम्ही काय पण बोलत का चाललं? मी गावकर काय पण बोलत होतो काय धुवामुत्ता? पाहुण्या गावकर बाहेर चाललो म्हणून काय? गावकर आज काय बोलतो? पुढचा विचार काय आहे?
नाही इचकुली काय झालं म्हणतो भारत देशाचं इंग्रज गेलं नाही तो अशी दोन चार भेटली तर त्यांनी यादीच करून टाकली. तर मी काय म्हणतो आता तुमची ट्यूब थांबली असेल तर मी काय बोलू डावकर काय नाही तर जेवाय आणलं मी काय म्हणतो आल्यापासून 5 मिनिटात आली माईजो मला कोणी बस म्हणून ना आपली काय इज्जत आहे की नाही हे गावात ना आता फिरलो ना काय का वस्तार काढून जाता दादानु तुमच्या अंगात एवढा घाण वास मारा एक तर बंगली मला मोडाची भावना पासून नुसता तोळी तोळी आणि माझं मला बसाय देत नाही काय भडकून चालणार नाही मी काय म्हणतो काय म्हणताय इकडे मला जरा खाजगीत बोलायचं आहे. आता काय खाजगीत बोलायचं आहे खाजगीत बोलायचं काय म्हणताय मी काय म्हणतो ह्या आता काय लग्नाची यांची बोलणी आहे ती मालको मालकी होऊन दे मधीच गावकरण पडाय नको बरोबर आहे 5 मिनिटं झाली जो मला कोण एकट मला मोडाची कोणीच उभा आहे शेवटी कंटाळून बाबाच्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याला म्हणलो बाबा हा काढ आणि दुसरा बदल काढून मध्ये बसवीत नाही काढून टाकणार माझं मला काही ना फुलवू पाहिजे. अरे तुमची फुलवा कुणी झाली असं मी तर कोणीला बोलवू हा बोलवू आता तुमची तेवढा पुन्हा जान्हवी काय जान्हवी बाहेर मेकअप किती आणि काय किती तयार वेळ एवढा वेळ नाता पटा नुसता काय म्हणतो
बघून झाला असेल तर जरा इकडं ये नुसता बघा काय पहिला आमच्या पूर्वीच्या जमान्यात आरोप पुरीचा नग दाखवायचा नाही आता येतनी बघा बघायचं तर नुसतं वाक वागलेला नजर म्हणून गेला पाच चार पाच वर्षा बघित होता म्हणजे कशी वाटली पोरगी दिसताच नाही पसंत पडली सुंदर आहे सुंदर आहे मिळालिया नुसती सुंदर असून माझा प्रॉब्लेम आहे चांगला आहोत गुणपंताने असतीलच ना आम्हाला देव ना नुसती काय पोरगी बाहेर या रकाडल्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम आला नुसती दरवाज्यात ना पोरगी बाहेर आली माझ्या पोराला घाबरव नका माझ्या पोराचं पहिलेच लग्न आहे ना आता काही लोकांच्या अर्थात लग्ना करून अनुभव घेऊन लग्न करतात ते जाऊ दे मी काय म्हणतो बोला आम्हाला मुलगी पसंद आहे हो हो आम्हाला पसंद आहे मुलगी पसंद आहे पण पोरीच्या आईचा नंबर द्या मुलगी पसंद आहे ना आता मला मुलीला विचारावं लागेल आम विचारा गावकर मुली तुला मुलगा पसंद आहे मला तुला वेळ लागेल कुठच्याच फोन करायचा आहे अच्छा विचार करायला वेळ लागेल बरं मी काय म्हणतो मामा फोन करायचा होता मी काय म्हणतो मामाच फोन करू नको मग फोन करायचा असेल तर मामीच करा मावशीच करा काकीच करा यातला नव्या वाटण्याचे बळ असतील ना तर शेजाऱ्यांच्या चार पाच बायकांनी करा त्या लग्न चांगला म्हणता अगदी खरं ठरत झालं ना तरी त्यांची मोडायची तयार तू घे सगळ्यांचे मला मुलगा पसंद आहे अरे माहितीला गंगेत वडा मिळाला मला रेकॉर्ड होता तुम्ही काय म्हणतो आता मुलगा मुलगीची पसंती झाली होय आता पुढची बोली करूया मग ती मग पुढची बोली काय मी आला नुसता जरा काय होय मला नाही तर लागला चाटाय ती तीच काय ती माहिती चाटाय घ्या चाटी घ्यायची लागला जरा नंबर नंबर घ्यायला आता नंबर घेतलाय तर पाहुण्यांनी सांगू नको नाही तर लग्न मूर्ती होय होय ठीक आहे तर आता मी काय म्हणतो हा बोला नुसता बोला मला इकडे बघून बघून काय बोलत इकडे आता पुढची बोलून हा त्या दोघांमध्ये होऊन दे गावकरांमध्ये पडाय नको मी काय म्हणतो हो पाहुण्यानू ऐसा मी घेत आहोत मला तुला आम्ही बोलतात आम्हाला वाटतो कोमा तुम्ही काय म्हणतो बोला वर्गा पोरगीची पसंती झाली बर आता तुम्हाला काय पोरग्यात विचारायचं तर विचारून घ्या विचारायचं विचारायचीच नको विचार मुलगा कुठे असतो मुंबईला असतो मुंबईला हा दोन महिन्यात जाय गेला सांगता म्हणजे काय आता काय तर खरा बोल या खोट बोललं ना तर उद्या 100 कोटी बोलायला लागतील लक्षात ठेवा म्हणजे ते कन्समीच बघायला ना मक्याची मोठ्या खनिज कंपनी का खनिज कंपनी तरी म्हणत होतो या बाहेर घेऊन येऊ आता जागे वाटू लागेल मला विचारायचं मुलाची रूम आहे का पाहिजे
काय नाही त्या रूमाचा मोठा प्रश्न आहे. रूम आहे की नाही तर विचारताय. रूम ना रूम आम्ही घेतला बाय मुंबईला. खरं बोलतो हा शपथ घेतो. काय नाही बेडरूम गावात जाऊ गावात काय यांनी कोटा बोला तर मारून नाही खरंच रूम घेतला बाय. हा काय रे भरला आणि रूम घेतला. आम्ही 10 लाख आधी रूम घेतला बाय. 5 लाख भरला बाय. 5 लाख भरला बाय आणि 5 लाखाचा लॉन ठेवलेला आहे. अच्छा म्हणजे 10 लाखाची रूम घेतलेली आहे आणि 5 लाख रुपये लॉन केलेला आहे. तिच्या भाषे कर्ज काढलेला आहे. आता ते 5 लाख रुपये कर्ज भरणार कोण? अरे कोण म्हणजे तुम्ही. आमच्या बोलाचा 5 लाख आम्ही भरला. आता तू किती बोलली राय म्हणतात आम्हाला जमला नाही. यांची पोरगी काय घाटाला राय आमच्या बोलग्याचा 5 लाख आम्ही भरला. अरे कसल्या अर्थी करताना विचार करा. अरे तुमच्या सारख्या आळशी भक्तामुळं ही पोरा जून झाली. पोलीस कसल्या ही गुंडाबंदी. मी जमवली मी चळवळ केली म्हणून ही गुंडाबंदी जमली. कसल्या मी काय म्हणतो पाहुण. माझा मुलगा मुलगी ती पसंती झाली सगळा झाला. फक्त 5 तोळ आम्ही 10 तोळ घालणार होतो. तुम्ही फक्त 5 तोळ घातला. 10 तोळ म्हणजे पोरीची मान वाढायची. हो काका घालू त्यांना. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही शांत बसला. आपण जातो घालूया कर्ज करून घालूया. तुम्ही आता घाल पण राहशी गावकर कसं काय जेवा आलो नाही आता तुळ्यात मिटवला तर बघ. मी काय म्हणतो आम्ही 10 तोळ घालणार होतो. मग काय झाला? पण त्याचं काय आहे त्या काळ्या मनाची जी सर आहे ना ती तुमच्या सोन्यात नाही. आज 10 तोळ सोना तुम्ही घालशील. 2 महिन्यान त्या पुरीच्या घरात जावा. सगळा सोना त्या बँकेत. पण सोना काय ना ते शायनिंग मारा घालायचं. एक काळ्या मनाची तर ज्या आपल्या संस्कृतीला मान्य आहे संस्कृतीप्रमाणे मान्यता प्राप्त ते कोण घाला मागितलं. आम्ही काय घालणार नाही. आम्ही काळ मणीच घालू. आणि नाही आम्ही काळ मणीच घालणार. नाही नाही आम्हाला नाही जमणार. काय नाही जमणार? पत्ता जर असेल तर आम्ही लुका पोरगे आम्ही आम्हाला जीव पोरी किती घाम आलतो. अरे एवढा रंगा टेन्शन घेऊ नको. मी गावकर आलोय ना सगळा व्यवस्थित करतो. सगळा ठरलाय वय वय काय नुसतं दुःखाची एकूण काय झालं. 10 गोष्टी घेणार घेणार येण्याचा सगळ्या मालको मालकी होऊन दे. बरोबर आज गावकर मधी पडाय नको. पशी पडाल पशी. मला जर महत्वाचा विषय बोलायचा म्हणून मी बसते. काय समजली? आपली जागा लवकर वळली. जोडायला लागेल खुर्चीला. मी
मी काय म्हणतो पाहुण बोला तुम्ही किती वर्ष झाली मुंबईला आले 35 वर्ष सर्व झाले माझी मुंबईला किती 35 वर्ष तुमची रूम आहे काय नाही आता 35 वर्ष झाली या माणसात मुंबईत आहे आणि रूम घेतला नाही या पोरान 2 महिन्यात तो कशी घे कालव्या जमीन नाही गेली ना नाही कालव्या जमीन जाऊ दे नाही तर नको जाऊ पण मला काय म्हणायचं तुमची पोरगी श्रीमंती धावी की सुका धावी सुका धावी सुका मग सुख म्हणजे का सुख म्हणजे काय म्हणून सांगतो गावकर धोत्रा मित्र नसतो ना त्याच्यातनं अक्कल सगळी बाहेर निघून जाते आपण बाळाची पीठ पॅट करतो म्हणून सगळी अक्कल आहे घाला घाला पॅट अजून पीठ घाला हे तर वरून बाळ येऊ लागलो बघा काय आहे हा गावकर गावचा ज्या काळाचा माझाच आहे मेहनत करून सगळ्यांनी कमवलेला आहे तर मी काय म्हणतो तुमची पोरगी सुखात द्यावी की श्रीमंती द्यावी आम्हाला सुखात पाहिजे मग सुख म्हणजे का अरे पोरगी श्रीमंताच्या बंगल्यात राहू दे नाहीतर गरिबीच्या झोपडीत राहू दे पण तिच्या डोळ्यात तरी पाणी राहिलं पाहिजे हे खरं सुख आहे नाही आहे पण तो येताना जर दारू पिऊन गटारात बोलत असतो काय उपयोग आहे का त्याचा चार गाडी आहेत चार बंगला आहे हा पण पोरगी जर ढसरा ढसा रडत असेल तर काय उपयोग आहे का त्याचा हा तर मी गावकर आहे म्हणून या सगळा सांभाळून ठेवलेला आम्ही तिघा जण मोटरसायकलवर येऊ बाकी तुमचा तुम्ही बघा अहो मोटरसायकल आपण लग्नाला चाललो मोटरसायकल घेऊन काय फिरायला राहायचं नाही त्याचा काय आम्ही पण मोटरसायकल घेऊन आला असता पण आमच्याकडे जरा वजनी मानतायत काय मी पुढे चालवी पण ही माग म्हणजे तुझं उलटा पडत लागला जमवतो तुम्ही काय म्हटला नाही तो या माताला गोळ लागलाय काय गो कुर्तीची किती हवामान आहे अरे मी काय तुझी कुर्ती घरात घेऊन जातो या वयात हाला मोठी जोडत नाही आणि आली ती पोरा पोहोचतील आता वाटत सगळं ठरतंय ना तर दोन दिवस उलकून टाकूया 2 दिवसात का भारतात हो मला 8 दिवस तरी घे किती काय मेला मोठे घालाय आधी काय मी आलो आहे ना गावकर गावकर कसं काय जेव्हा आलाय वाटतं मी काय म्हणतो तुम्हाला 8 दिवस दिवसात लग्न ठरव काय आम्हाला चालेल जातो आम्ही मग काय टेन्शनच नाही आमची पण तयारी आहे आणि मी काय म्हणतो लग्नात कमीत कमी 1000 माणसं तरी जेव्हा येऊन काय काय याचं जेवण घालून आम्ही तिथे जाऊ आता त्या दिवशी नुसता पुढा द्या पुढा पुढा द्या 50 माणसं माझ्या घरात आली अरे मी नुसता 5 माणसांचा जेवण केलं 45 माणसं माझ्या अंगावर पडली असं पण आमचं दादा नवीनच जन्माचं एवढं 45 किलो अंगावर पडून पण अजून फंक्शनच आहे दुसरा कोण असता तर त्याचा क्लास ना 45 माणसं माझ्या अंगावर नाही पडली 45 माणसांचं जेवण माझ्या अंगावर खर्च अंगावर पडला
आणि मी काय म्हणतो जेवणाचा काय करतो खर्च होतो ना तो होऊन दे तुम्ही जाऊ दे याची पडणारी पण जाऊ दे आता काय टेन्शन घेऊ नका मी तर म्हणतो त्यांना जास्त देऊ टाक हा पण मी काय म्हणतो फालतू खर्च काय करायचा ना फालतू खर्च म्हणजे या अंतर पा या तोंडात पाण्याचं विडं बपली बपली अंतर पाठ का धरायची पडली लोक त्याचा काय होता बापू जाऊन पोरगी बघून या आणि पोरगा जाऊन पाटावर उभा राहत चुकून जर एखाद्या पोरग्याची पोरगी पसंत नसत तर ती बघू नये आणि काय गडबड होऊ नये म्हणून तो अंतर पाठ धरायचा आणि पाण्याचं विडं तोंडात का द्यायचं का का चुकून त्या पोरग्यान अंतरपाटाचं वर्ण बघत लागलं आणि जर पोरगी कानी बिनी असल तर या कोमटू नये म्हणून तो आणि मी काय म्हणतो अक्षता विषेता आपण अशी बात काय टाकायची नाही नवीन काय म्हणजे का आपले शेतकरी वर्षभर राब राब त्या शेतात राबतात आणि तेच तांदूळ आपण कलर लावून त्या लोकांच्या नवरा नवरीच्या डोक्यावर टाकतो आणि मेन प्रॉब्लेम काय तर नवरा नवरीच्या डोक्यावर दोनच दाक्षता आणि या गावाच्या अंगावर संपर त्याच्या ही नवी पद्धत आपण बंद करूया आणि एक महत्वाचा विषय पोरा आजकालची झेपारलेत ना त्यांनी शपथ विधी घ्यायला लावायचा लग्नात हो शपथ विधी कशाला मंत्रिमंडळात आहे अरे मंत्रिमंडळाचा विषय काढून बरे बाबा ते शक्ती घेतात फक्त शक्तीच घेतात आणि सगळं आपलाच भरतात त्याच्यामुळे मंत्र्याचं आजकाल नवीन एक आलं ना पॅटर्न पन्नास खोके एकदम या बाबाच्या भांडण आपण पडूयात नको शपथ म्हणजे का की बाबा त्या मुली बरोबर मी सुखाने संसार करील अशी शपथ घ्यायची काय बाबा जर कोणाचा नाही गाव परत अंग पडणार काही बोलताय काय बरोबर आहे पुढचं काय पुढचं काय ना आता आम्ही डायरेक्ट हॉलवरच भेटतो ठीक आहे चला येतो आम्ही हो आता मी काय म्हणतो एवढ्या खर्चा तुम्ही काट कसर करताय तर मी सगळा खर्च मीच करतो चालेल जगलो वाचलो तर जगलो वाचलो तर आज अर्थ कर एक तर या पोराचा पाच वर्ष लग्न ठरलं त्याच्या रागात चांगला त्याचं लग्न पुढे बाबा तू दुकान राहा आम्ही हॉलवरच भेटतो अहो पाहुण्यानो जरा पाणी तरी घेऊन जावा माझं लवकर विचारला येतो माझं मजा जागा द्यायला पाणी काय सांगू मंडळी तुझा कंटाळा आलाय मला लग्न झाल्यापासून घरात तुझी भांडणच भांडणं चालू आहेत काही समजत नाहीये काय करावं तरी काय जीवचा तू करून गेलाय माझा बायकोचं ऐकावं तर आई बोलते बायकोचा बैल झालाय बायकोचं ऐकावं तर आई बोलते बायकोच्या बाजूने बोलतो काहीच पडत नाहीये दिवसा मी जीवाला तर कंटाळून गेलोय अहो मी आता तुम्हाला शेवटचं सांगते मला तुमच्या आशेवर मुळीच नाही राहायचं काय झालं अहो काय झालं म्हणजे काय काही ना काही कारण शोधून तेव्हा अशी भांडत असतात अगं आई आहे आपली समजून घ्या तू अहो किती समजून घ्यायचं ते काय मला माहित नाही आता मला प्रायव्हसी पाहिजे म्हणजे पाहिजे प्रायव्हसी म्हणजे आपण कुठे जायचं आता अहो कुठे जाऊ म्हणजे काय जाऊ मुंबईला मुंबईला जाऊ आईला कोण बघणार अहो ये जाऊ आपण आजनं मधनं त्यांना पाहायला असं कसं आई आपली म्हातारी आहे मला नाही जमणार ते काय मला माहित नाही तुम्ही ठरवा शेवटचं तुम्हाला तुमच्या आईसोबत जायचंय तर माझ्यासोबत येते मी अगं आई ना तिकडे आहे हे बघा सगळं असं असं होऊन झालंय काहीच समजत नाहीये काय करू आता एकच उपाय राहून जीव देतो नको जीव दिला त्या दोघांना कोण लागेल
बनवतो. आता एकच पर्याय, जाऊन दारू पितो. कसं दुपारी झोप तरी लागेल. कुठे लागलं भाऊ? आला तुम्ही? आलो. काय सांगू तुम्हाला, काय झालं? लग्न झाल्यापासून घरात घरात भांडण भांडण चालू आहेत. चालू झाली पण हो ना. हे बघा लस बघितलं तुझ्या बायकोची. आल्या आल्या भांडण पण चालू झाला. अरे घर म्हटलं की भांडण या होणार, भांड्याच भांडण या लागतात. पण काय, पहिली जर्मनची भांडी होती, त्याची कोंगा निघायची. पण आता जिलची भांडी आहे, तिची कोंगा निघत ना. त्याच्यासाठी धावूड पण झाला लागतो. पण आता धावूड पण काय भेटत नाही. मी काय म्हणतो, घरात भांडणही होणार. पण संसाराचा एक मोठा नियम की तुमच्या घरातली भांडणं तुमच्या भिंतीतच, चार भिंतीतच ठेवायची. ही एकदा चार भिंतीच्या बाहेर आली की शेजारच्या गुशी तयारच असतात तुमच्या भिंत बॉक्स. अगदी आवाज आला तरी त्या लगेच तयार. अरे त्या दिवशी तसाच झाला, माझ्या मामाच्या बारक्या पोरग्याचं लग्न झालं. आता ती पोरगी अशी सड पातळ हो, पण कामाची एक नंबर. आता कामाची एक नंबर असली की बाजूची एखादी असणार ढोंगी, तिथा तर जळपळकच होणार ना. अगदी ती मामाची पोरगी अगदी सगळा लाकडा आणायची, नुसतं भारी भारी दोन दोन जुडून तीन तीन जुडून पाणी आणायची. पण बाजू त्यांचा जळपळ व्हायचा. आणि त्याचा मोठा भाऊ मुंबईचा. आता त्याची बायको असते मुंबई. आता आता बारक्या भावाच्या बायको मोठा भाऊ किंवा त्याची बायको सगळं देणारच फोन केला. पण ह्या काय बाजू जास्ती बघावत नव्हता. अरे ती पोर शेवटी कंटाळली आणि ती घर सोडून जायत होती. तर आता मी गेलो आणि त्या बाबा मिसळून आलो. म्हणून तुला सांगतो, घरातली भांडणं ही घरातच ठेवायची. होय होय, तुमचं बरोबर आहे. आता बायको तिला प्रायव्हसी पाहिजे. आता ती खेळ आणायची. प्रायव्हसी म्हणजे मुंबईला ते मुंबईला. अरे तिचे मायचो मुंबई म्हणजे काय, आईची बाबत सोडून मुंबई. या हालीच्या पोरींचा ना बाबा काही खरा नाही. हा लग्न झाला की मुंबईला. अरे घर म्हटलं की या होणार. आणि तू आता तुला घरात त्रास झाला म्हणून दारू पियाला येत होतो. अरे दारू पिऊन सगळ्यांचे प्रश्न सुटतात का? तुला कुणाचे सुटल्यास बाबा आता तसा एखादा पण नाही आहे. मला कोणी मुद्दे बोलतच होतो. अरे दारू पिऊन कुणाचा प्रश्न सुटत नाही. आणि सुटतात का, एक सगळं अगोदर पियाला. म्हणून तुला सांगतो, दारू पिणं हा त्याच्यावर पर्याय नाही. तू काय टेन्शन घेऊ नको. तुझा लग्न मी जोडलाय ना, तोडताना पण मी तुला बघवणार ना. तू काय टेन्शन घेऊ नको. काल आली ह्या गावभर कसा अगदी हत्ता खेळता. गेली 35 वर्ष या गावापर्यंत सांभाळून ठेवला ना. आणि काल आली नी पोरगी मला असे म्हणा टाकतो कशी वाईफ पण निघाडून बाबा. तू टेन्शन घेऊ नको. येणार म्हणजे येणार. आपण सगळी कामं मलाच करायला लागतात. सकाळी उठायचं, जेवण बनवायचं, कपडे धुवायचं, भांडी घासायची. तिचं काय, ती सकाळी उठते आणि जाते कामाला. मला सगळी कामं करायला लागतात. कंटा आलाय मला. पण त्या माऊली कधी विचार नाही होते ना.
माझे पतीच परत येणार आहे तर या अंकुराला वाढवून करू का अरे नाडाली होती रे ती अरे तू लहानपणी दोन दोन तीन तीन महिने आजारी राहत आहे तुझ्या उशाची बसून रात्र रात्रभर जागरण करायची अडाणी होती रे ती अरे तू सकाळी 7 वाजता शाळेत जायचा तुझ्यासाठी सकाळी 5 वाजता उठून डबा बनवणारी ही तुझी आई अडाणी होती रे अरे ती अडाणी होती म्हणून तुम्हाला तिने एवढं शिकवलं तर मी म्हणतो ती अडाणी आहे ना तुम्ही तरी सुशिक्षित आहात ना त्या ना समजून का नाही घेऊ शकत तुम्ही समजून तुम्ही मुली आहेत ना बाहेरून येताना एकच ध्येय मनात घेऊन येतात सासू म्हणजे वाईटच असते मग ती कितीही चांगली वागू दे तुमच्या दृष्टिकोनातून ती वाईटच असते बस माझा नवरा आणि माझा मुलगा हा स्वास्थ घेऊ आता काय झालं मंडळी तिच्या हातातून ताट पडलं आणि तिने आरोप केला की ताट आपटले बस एवढाच गैरसमज एवढाच गैरसमज झाला आणि तुम्ही दोघी भांडायला लागला अरे कुणीतरी यायचं आणि सांगायचं तुझी चून अशी आहे तुझी चून तशी आहे आणि ते ऐकून आपल्या संसाराची होळी करून घ्यायची बस हा स्वार्थ आजपासून तुम्हाला मिळेल अरे हा स्वार्थ म्हणजे आजकालचा नाही पूर्वीपासून चालत आलेला हा स्वार्थ अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली किती यातना भोगल्या असतील हो त्या माणसाने पण छोट्याच्या स्वार्थासाठी आपल्याच लोकांनी त्यांच्यावर विश्वाचा प्रयोग केला छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे डोलाला सांभाळता सांभाळता नाकीनं वाले व किती यातना भोगल्या पण आपल्याच काही लोकांनी एवढ्याच्या स्वार्थासाठी त्यांनाच पकडून दिलं अहो तेच काही दिवसापूर्वी आपल्या सीमेवर जनतेत 50 ते 45 जवान मारले गेले का मारले गेले कारण आपल्यातलेच काही फितूर झाले आणि आपले 45 जवान मारले आपल्यातलेच फितूर झाले आणि आपले 45 जवान मारले बस हाच स्वार्थ तुम्ही करत राहा माझा मुलगा तुम्ही करत राहा माझा मुलगा अरे या स्वार्थापायी तो आज जीव द्यायला चालला होता कधी विचार केलाच आहे का अरे मुलगा म्हणजे नुसते पैसे कमवायचे मशीन नाही हो त्याच्या पण काहीतरी इच्छा अपेक्षा असतील की नाही सकाळी 7 वाजता उठून कामावर जाणार दिवसभर राब राब राबणार वॉचच्या शिव्या खाणार आणि संध्याकाळी कुठं घरी येणार असं वाटतं की जार जार सुखाचे मिळते पण नाही तुमची बडबड काय करायचं त्या माणसाने त्याचा कधी विचार केलाय का नाही केला आणि तुम्ही करतही नाही तर माझ्या सर्व सर्व जनतेला सर्व आया बहिणींना एक विनंती आहे अरे बाबांनो कुणाचं चांगलं नाही करता आलं तर नका करू पण निदान कुणाचं वाईट तरी करू नका दुसऱ्यासाठी खड्ड्याला खड्ड्यात एक दिवस तुम्हीच पडा म्हणून तुम्हाला सांगतो प्रत्येकाने आपल्या सुनेमध्ये मुलगी पाहा आणि प्रत्येक सुनेने आपल्या सासूमध्ये आई पहा बघा तुमचा फटका तुम्ही जेव्हा दोघी एकत्र असाल तुम्ही दोघी एकत्र असाल तर कुठल्याच कुणाची हिंमत होणार नाही तुमच्या कुटुंबाकडे वाकड्याला दोन्ही बघा म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो प्रत्येक आई बहिणींना सांगतो प्रत्येक आईने प्रत्येक सासूने आपल्या सुनेमध्ये मुलगी पहा आणि प्रत्येक सुनेने आपल्या सासूमध्ये आई बघा बघा किती संसार सुखा जाईल.